यूट्यूब आ गया, आप आ गए, आप भी आ गए। बस तर मित्रांनो, हा जो आता मी जे शूट करतोय ते सुनीलच्या मोबाईलमध्ये शूट करतोय, कारण सुनीलने माझा गोप्रो घेतलाय। बिहाइंड द सीन काय चालू असतं ना ते तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। सो बघा, त्या ठिकाणी सुनीलचे कमीत कमी 6 टेक झालेले आहेत आणि तो प्रयत्न करतोय आपला प्रॉपर एक टेक द्यायचा। आला आला, ओके, हा नक्की, येस। कितवा टेक? तिसरा। नक्की? तेरे को जैसे चाहिए वैसा मिला ना? बस यही चाहिए, जैसे चाहिए वैसे ही मिलना मांगता। ठीक है, ठीक है। आप यूट्यूब आ गया, आप आ गए, आप भी आ गए। हाय बोलो। हाय तो बोलो। हे बिहाइंड द सीन असतात मित्रांनो, हे बिहाइंड द सीन असतात। खूप लोक असतात ज्यांना क्युरिओसिटी असते की नक्की काय चालू आहे, का हा कॅमेरा हे असे उडू शका आहे, या सगळ्या गोष्टी हेच दाखवायचा प्रयत्न आहे, बाकी काय नाही। ब्लॉगिंग करून करून आहे ना कशाची एकदम पार लागते लागते, म्हणजे आवाज लावायला लागतो ना एवढ्या गाड्यांमधून, पण आपला आवाज आला पाहिजे तर धूळ बिळ सगळी नाका तोंडात जाते। चोक तो स्टेप्सेस जरुरी आहे। काय करतोय तू आता? काय करतोय आता? काय म्हणजे स्ट्रगल असा असतो की कॉम्पिटिशन इतकं वाढलंय, आत्ता 2 मिनटं आधी आपण ज्या देवीला स्वतःहून पाहिलं त्या देवीचे फोटो इंस्टाग्रामला येत आहेत, ते पण एडिट होऊन मस्तपैकी। तर मी पण इकडे आपल्या एडिट करून शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतो आहे, सो आपल्याला तर घरी गेल्याशिवाय ऑप्शन नाही, तर असं कुठेतरी येऊन बाजूला बसायला लागतं आणि एडिट करून टाकावं लागतं। कारण गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही एडिट करत बसलात तर अपलोडला तुम्हाला नेटवर्क नाही भेटणार, नेटवर्क जॅम होऊन जातो, तर असा कोपऱ्यात येऊन बसायला लागतं। आणि तुझे पायाचे हालत काय झाले? असं वाटते मी कामाला गेलेलो, म्हणजे आपण जेव्हा तिथे जातो ना देवीच्या कारखान्यामध्ये किंवा अशा ठिकाणी, तिथे चप्पल काढावे लागतात, म्हणजे आपल्याच वाईट वाटतं की बाबा काय चप्पल घालून देवीजवळ झालो, पण चप्पल काढायला लागतात, मग चप्पल काढले की आपल्या चप्पलावरती पाय बसतात आणि मग त्यामध्ये आपण पाय घालतो, लाल लाल सफेद सफेद पुरा पोकळा। विक्रोळी कर, उरण कर, उरण कर। मित्रांनो, ही कंडिशन असते जेव्हा आपण ट्रेनमध्ये असतो। देवी देवी आले, देवी आले। तर मित्रांनो, बेसिकली भूक लागल्यानंतर आपण इथे थांबू शकत नाही, म्हणून जे चालता चालता खाता येईल अशा गोष्टी खायच्या असतात, जसे की ही सुकी भेल ती आपण खात चाललोय। चलो आते, इनको कैमरा में आना था, लो आगे दिख रहे हो? दिख रहा हूँ, दिख रहे हो? यूट्यूब में बड़ा जितना फोन, जितना आपका बड़ा फोन उतना दिखेगा। बना दो एक यूट्यूब हमारे लोग। हाँ बना देंगे, डाल देंगे, देख लेना 2-3 दिन के बाद आ जाएगा। ठीक है, क्या नाम से आएगा? अक्कू मात्रे। ओके ओके सर, ओके। बस आऊं कर दो ना, त्योथर के विधानसभा का चुनाव लड़ने योग। आपको चुनाव लड़ना है? हाँ, तो अभी सोचना पड़ेगा आपके बारे में। नाम बताओ, नाम क्या है? नाम बताओ। हमारा नाम गिरीश तिवारी। रहने वाले कहाँ के हो? हमारे बारे में हम टाइचर रहने वाले, लोकसभा के चुनाव, डिस्ट्रिक्ट रीवा। चलो बाय बाय। आणि जो मी स्ट्रगल तुम्हाला दाखवत होतो तर स्ट्रगल आत्ता इथे संपूया, प्रत्येक ब्लॉगचा एक स्ट्रगल तुम्हाला बघायला मिळेल। हां असं समजू नका की मला सिंपथी हवी आहे, मी जस्ट तुम्हाला दाखवतोय। एखाद्या ब्लॉगरला जर तुम्ही फॉलो करत असाल, त्याचा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल, तर हा किंवा ह्याच्यापेक्षा कैक पटी जास्त त्याचा स्ट्रगल असू शकतो। सो प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक त्या ब्लॉगरला द्या अशी माझी इच्छा आहे। हा ब्लॉगर सालाचा पहिला एपिसोड आपण इथे संपूया, भविष्यात खूप सारे एपिसोड येऊ दे अशी ईश्वराच्यांनी प्रार्थना करतो, आणि हा ब्लॉग इथे संपवतो। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आम्हाला दोघांना इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।
इंस्टाग्राम सा आईडी सांग Ripper_1004 आणि आकाश मात्रे 1998 फॉलो करायला विसरू नका. ब्युटी अपूर्वच्या अशा छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.